अपन नीम आणि तुलसी फेस पॅक कसा बनवायचा आहे ते बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत नीम तुलसी पावडर, दही, विटामिन ई कॅप्सूल्स, यानंतर आपल्याला एक एमटी बाउल लागणार आहे। त्या एमटी बाउलमध्ये आपल्याला नीम आणि तुलसी पावडर 2 चम्मच घ्यायची आहे। नीम आणि तुलसीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल प्रॉपर्टीज असतात, ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील पिंपल, ॲक्नी, डार्क स्पॉट, बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी करण्यासाठी खूप मदत होते। यानंतर आपल्याला दही लागणार आहे। दही आपल्याला नीम आणि तुलसी पावडरची थिक पेस्ट बनेल एवढं घ्यायचं आहे। दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, ज्यामुळे त्वचेवरील मृत पेशी काढून नवीन पेशी तयार करण्यासाठी मदत होते। तसेच दह्यामधील फॅटी ॲसिड, प्रोटीन, विटामिन आणि खनिजे या घटकामुळे त्वचा निरोगी राहते। यानंतर आपल्याला विटामिन ई कॅप्सूल लागणार आहेत। विटामिन ई च्या आपल्याला 2 कॅप्सूल घ्यायच्या आहेत। व्हिटॅमिन ई मध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट घटक असतात, ज्यामुळे व्हिटॅमिन ई तुमच्या त्वचेचं वातावरणातील फ्री रॅडिकल पासून संरक्षण करते। तसेच हवामानातील बदलामुळे आजकाल त्वचेत कोरडेपणा निर्माण होतो, ज्यामुळे त्वचा कोरडी होते। व्हिटॅमिन ई मध्ये नैसर्गिक तेलीय घटक असल्यामुळे याच्या वापरामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होते। तसेच व्हिटॅमिन ई च्या परिणामामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते आणि चिरतरुण दिसते। नंतर आपल्याला एक ब्रश घ्यायचा आहे आणि ब्रशच्या मदतीने सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याची एक थिक पेस्ट बनवायची आहे। तर अशा प्रकारे आपला फेस पॅक तयार आहे। दाखवलेल्या प्रमाणेच तुम्हाला फेस पॅकची पेस्ट एवढी थिक बनवायची आहे। आपला फेस पॅक तर तयार आहे, परंतु फेस पॅक योग्यरित्या कसा लावायचा हे मी तुम्हाला विथ डेमो सांगणार आहे। आपण बनवलेला नीम तुलसी फेस पॅक लावण्या अगोदर आपल्याला आपला चेहरा एक जेंटल फेसवॉशने व्यवस्थितरित्या स्वच्छ करून घ्यायचा आहे। मी इथे चेहरा धुण्यासाठी गुडवाईपच्या टी ट्री जेंटल फेसवॉशचा वापर करत आहे। या फेसवॉशचा डिटेल रिव्ह्यूवरती मी व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनवरती दिलेली आहे। तुम्ही हवं तर व्हिडिओ तिथून बघू शकता। चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर व्यवस्थितरित्या कोरडा करून घ्यायचा आहे। चेहरा व्यवस्थितरित्या कोरडा झाल्यानंतर आपल्याला आपण जो फेस पॅक बनवलेला आहे नीम आणि तुलसीचा, तो फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे। ज्यावेळेस आपण फेस पॅक अप्लाय करतो, हा फेस पॅक असो किंवा अजून कोणता फेस पॅक असो, ज्यावेळेस तुम्ही फेस पॅक अप्लाय करता तर तो अपवर्ड डायरेक्शनला अप्लाय करायचा आहे, म्हणजेच चेहऱ्याच्या खालच्या बाजूपासून वरच्या बाजूला तुम्हाला ब्रश फिरवायचा आहे। तसेच फेस पॅक तुम्हाला पूर्ण चेहऱ्याला तर लावायचाच आहे, परंतु त्याचबरोबर मानेवर सुद्धा लावायचा आहे आणि मानेवर सुद्धा तुम्हाला अपवर्ड डायरेक्शनमध्येच फेस पॅक लावायचा आहे।
तर अशा प्रकारे चेहऱ्याला आणि मानेला व्यवस्थितरित्या फेसपॅक लावून झालेला आहे। हा फेसपॅक तुम्हाला 15-20 मिनट पूर्णपणे ड्राई होईपर्यंत तसाच ठेवायचा आहे। फेस पॅक व्यवस्थितरित्या ड्राय झाल्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि टॉवेलच्या मदतीने व्यवस्थितरित्या ड्राय करून घेतलेला आहे। फेस पॅक लावण्या अगोदर आणि फेस पॅक लावून झाल्यानंतर तुम्हाला स्किनमधला डिफरन्स स्पष्टपणे दिसून येत असेल। व्यवस्थितरित्या ड्राय करून झाल्यानंतर त्यावर आपल्याला फेस मॉइश्चरायझर लावायचा आहे आणि 2 मिनिटं मसाज करायची आहे। हा फेसपॅक तुम्हाला आठवड्यातून 3 वेळा लावायचा आहे। नियमितरित्या लावल्याने या फेसपॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल, ॲक्नी, डार्क स्पॉट, बॅक्टेरियल इन्फेक्शन, पिगमेंटेशन पूर्णपणे निघून जाईल। छान ग्लास ग्लो दिसतोय ना, असाच ग्लो जर तुम्हाला हवा असेल तर हा फेसपॅक आठवड्यातून 3 वेळा नक्की लावा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।